बाबा बाबा बोला चिरंजीव बाबा माझा रिझल्ट लागला. अरे वा किती मार्क पडले बाबा? 76% घेऊन मिळाले. बर बर वा वा. आता पुढे काय करणार बाबा? इंजिनिअरिंग करणार. ठीक आहे करा. दुसरं करण्यासारखं आहे तरी काय? इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर क्लासरूम मध्ये गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तुमचा आज इंजिनिअरिंगमध्ये पहिला दिवस, तर तुमचं भविष्य कोणत्या कंपनीच्या हातात नसून ते तुमच्या हातात आहे. आता एक महिन्यावर तुमची ऑनलाईन एक्झाम आलेली आहे, तर लायब्ररीमध्ये जा आणि रेफरन्स बुक रेफर करा. फक्त रेफरन्स बुकच रेफर करा आणि त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीचा सिलेबस आला आहे तो सुद्धा चेकआउट करा. ओके. फर्स्ट इयरमध्ये सिनियर मुलाकडे जाताना विद्यार्थी हॅलो चला रे, माझा एक सिनियर मित्र आहे त्याच्याकडे जरा आपण बुक्स घेऊयात. ए अंके बाबा काय चाललंय? अरे काय नाही, आता आमची ऑनलाईन एक्झाम आली आहे तर मला बुक्स हवे होते. अरे वा छान पुस्तक आहे. अरे आणखीन एक सेट आहे का टेकमॅक्सचा? आहे पण मित्राकडे आहे तो, बघायला गेलं देतो तुला मग नंतर मी. अरे सरांनी तर आपल्याला रेफरन्स बुक रेफर करायला सांगितले, हे कोणतं नवीन पब्लिकेशन आहे टेकमॅक्स? अरे सर तर सांगणारच, कारण सर सांगणार. अरे तर ह्याचं सगळं परीक्षेत येतं त्यामुळे हेच वापरतोय, निराली किंवा टेकमॅक्स वापर. अरे जाऊ दे महादेव, मार्क पडले भरपूर झालं, कशाला उगीच टेन्शन घेतो. नाही यार, सरांनी जे सांगितले तेच आपण वापरू रेफरन्स बुक. हे काय टेकमॅक्स नवीन? ऐका माझं, तुम्ही पण रेफरन्स बुकच वापरा. आता बघा तुमची मर्जी मग. चला वाढीव कुठला. ऑनलाईन एक्झाम मधून बाहेर पडताना विद्यार्थी ओ तुझा पेपर खूप इझी होता का? नाही, कारण तू क्लास मधून खूप लवकर बाहेर आलास. असंच असतं आपलं, बाजीराव की रफ्तार ही बाजीराव की पहचान आहे, समजल्या रुपाली जाई. आणि महादेव तुला कसा गेला पेपर? पेपर सोपा होता पण वेळ नाही पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. अरे माझं तुला सांगितलं होतं ना टेकमॅक्स वापर, उगाच रेफरन्स बुक वाचून तू वेळ वाया घातला. जाऊ दे यार. क्लासरूम मध्ये काय करताय मोबाईल मध्ये तुम्ही? काय नाही सर, काय नाही. व्हॉट्सअप व्हिडिओ? गेट आउट. गेट आउट ऑफ क्लास. सॉरी सर. गेट आउट. काय अंक्या, तुला सांगितलं होतं मी. काय माझ्या तुझ्यामुळे आज माझं लेक्चर मिस झालं यार. अरे कुछ नहीं होता यार, कौन कम वक्त यहाँ पढ़ाई करने के लिए बैठता है, हम तो यहाँ सिर्फ प्रेजेंट ही के लिए बैठते हैं. चलो प्रेजेंट ही तो हो गई है. अरे पण मेरी एग्जाम जवळ आली, अभ्यास करायला हवा, चल लायब्ररीत ना सोबत. अरे तू जा मी निघतो. हॅलो. अरे अरे माझी थेरी एक्झाम जवळ आली आहे तर मला आता कुठले क्वेश्चन पडतात ते सांगतो का? हे बघ अंक्या, आता मी काय करतो तुला युनिव्हर्सिटी पेपर देतो मागचे 3-4 आणि त्यातले सगळे रट्टा मार, नाही तर मी तुला हे देतो ते पण कर. चालते रट्टा मारून पास होतो मी. चालेल आता. ओके ओके. रिझल्ट लागल्यानंतर ओम तुला किती पर्सेंटेज मिळाले? 60%. तुला? मला पण 60%. आणि महादेव तुला? मला फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. तुझं काय नर काय मार्क पडले? काय नाही बाबा, आपला तरी एक विषय गेला बाबा. आपला असं जास्त दिन में सेट मॅच, रात में टेक मॅच, वन नाईट शो. अरे तुम्ही म्हणलं होतं टेकमॅक्स रेफर करू नको, रेफरन्स बुक वापर. अरे काय रेफरन्स बुक वाचायचं, बाकीचे विषय निघाले की टेक मॅच मुळे काय होत त्याला असेच घडतील 4 वर्ष. 3 वर्षानंतर कॉलेजचा शेवटचा दिवस. Thank you.
What is this? You are engineer? Should be professional, huh? मार्केट मध्ये विरल प्रोफेशनल कोर्सेस अवेलेबल आहे, डाउनलोड करा का सॅप किटॅब, हां डाउनलोड करायचं, इंस्टॉल करायचं लॅपटॉप मध्ये. चार महिन्यानंतर इंटरव्ह्यू. मे कम इन मॅडम. यस कमिंग. गुड मॉर्निंग मॅडम. हॅव अ सीट. थँक यू मॅडम. What is your weight? 60 kg madam. 60 kg? Yeah. But weight is measured in Newton, not in kg. Your answer is wrong. Next question. Write something on paper. Something like that. I have asked to write something, not your name. Your name is already in CV. Your answer is wrong. Last. Go there and jump from that window. Bye madam. Too deep. Sorry, you are rejected. Thank you ma'am. Yes, come. Sit down. Thank you ma'am. What is your weight? My weight is 600 Newton. Correct. जा त्या खिडकीतून उडी मार. Nice conversation. Last question for you. Where is the CG of this table? Why there is CG? Sorry ma'am, you say that is last question. Thank you. Ek vaashyanantar get together. Chalana. काय दिवस होते कॉलेजचे, अजूनही आठवतात ते क्षण? हो ना, गॅदरिंगचे दिवस तर खूपच आठवतात. किती धमाल करायचोत ना आपण. हो ना, कॉमन ऑफिस तर मजाच वेगळी होती. समोरून महादेव येतोय, आपल्या पार्टीची व्यवस्था झाली. म्हणजे त्याला जॉब मिळालाय. कॉंग्रॅट्स महादेव. कॉंग्रॅट्स महादेव. कॉंग्रॅट्स महादेव. अरे मी पण गेलो होतो इंटरव्ह्यूला, पण माझं सिलेक्शन झालं नाही. तू जर येऊ. चप्पल हरवल्याचं दुकान, चप्पल हरवल्याचं दुःख किमान लंगड्याला तरी विचारू नका रे. एक्झाममध्ये मार्क भरपूर असून सुद्धा जॉब इंटरव्ह्यूमध्ये जॉब भेटत नाही. साईटवर म्हणतात प्रॅक्टिकल नॉलेज दाखवा, फक्त रट्ट्या मारल्याचा काही फायदा होत नाही महादेव. अरे जाऊ दे रे, झाला गेलं विसरून जाता. आपण जी चूक केली ती आता ज्युनियर कोण व्हायला नको. आपणही त्याला संदेश दिला पाहिजे की टेकमॅक्सच्या ऐवजी रेफरन्स बुक रेफर करा. चला जाऊ द्या, चला पार्टी. तरी मित्रांनो सांगत होतो, परीक्षा घेताना कधी बुद्धीची आणि स्मरणशक्तीची दोन्हीची असली पाहिजे. फक्त स्मरणशक्तीची नका. स्मरणशक्तीमुळे होतं काय तर मुलं फक्त रट्टा मारून पेपर देतात, त्याच्यामध्ये बुद्धीचा पण संबंध असला पाहिजे. पेपर घेताना सगळं सरांनी पण विचार केला पाहिजे. मागचे पुणे युनिव्हर्सिटीचे पेपर फक्त रेफर करून त्याचे जशा तसे क्वेश्चन न टाकता, तर तुम्ही पण स्वतःचे काहीतरी लॉजिक लावून स्वतःचे क्वेश्चन टाका, जेणेकरून मुलाला पण स्वतःची बुद्धी लावता आली पाहिजे आणि मुलाला पण स्वतःचा विचार करता आला पाहिजे. आता कोण नाही ना.